विदर्भात आता कापसावरही लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन हरभऱ्यानंतर कापसाचं पीकही हातचं जाणार. कल्याण डोंबिवलीच्या काही भागात सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाणी पुरवठा बंद. बारवे नेतिवली मोहिली जलशुद्धीकरण केंद्रावर देखभाल दुरुस्तीचं काम. अनेक महिन्यानंतर राज्यात कोरोनाचे नवे 13 रुग्ण, सर्वजण होम आयसोलेशनमध्ये. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका, केंद्र सरकारकडून राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी, केरळनं चिंता वाढवली. पुण्यात गालगुंडाचे रुग्ण वाढले, 8 वर्षाच्या आतील मुला मुलींमध्ये लक्षणीय प्रमाणे, तातडीनं MMR लसीकरणाचा सल्ला. दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक, जागा वाटपाबाबत चर्चेची शक्यता, लोकसभा निवडणुकीबाबत रणनीतीही ठरणार. लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र, राहुल प्रियंका आणि खरगेंनी युपीतून निवडणुका लढवण्याचा आग्रह. संसदेतल्या गोंधळाप्रकरणी आणखी 78 खासदारांचं निलंबन, शुक्रवारीही संसद घुसखोरी प्रकरणी गोंधळ घातल्यानं 13 खासदार निलंबित, एकूण आकडा 91. ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांची मुंबई हायकोर्टात धाव, कथित घोटाळ्याविरोधात खटला चालवण्यास बँकेनं दिलेल्या मंजुरीला आव्हान. दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे CM केजरीवाल आणि ED आणखी एक समन, 21 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं. शाहरुखची पत्नी गौरी खानला ED नोटीस पाठवण्याच्या तयारीत, रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यासंदर्भात गौरी ED रडारवर येण्याची शक्यता. ज्ञानवापी प्रकरणात अलाहाबाद हायकोर्ट आज निर्णय देणार, खालच्या कोर्टात सुनावणी होऊ शकते की नाही याबाबत देणार निर्णय. धानासाठी अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. तामिळनाडूत पाऊस आणि पुरानं हाहाकार, अनेक गावांना पुराचा वेढा, डिसेंबरमध्ये जुलैसारखी परिस्थिती. तामिळनाडूतील पूरस्थितीची दाहकता, ड्रोनच्या माध्यमातून नजर जाईल, तिथपर्यंत पाणीच पाणी, घरं दुकानं कारखानेही पाण्याखाली. तामिळनाडूच्या कन्याकुमारीतील पेचीपराई तलाव ओव्हरफ्लो, तामिळनाडूसह केरळलाही आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा. तामिळनाडूतील तुतुकुडीला पुराचा विळखा, घरं दुकानं पाण्यात, नौदलाकडून हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन. जम्मू काश्मीरात अनेक भागात बर्फवृष्टी, गुलमर्गचा पारा थेट 8 अंशांवर. चीनमध्ये काल रात्री भूकंपानं घेतले 111 बळी, गांसू प्रांतात 6.2 रिश्टर स्केलची नोंद, जमिनीच्या खाली 10 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र. विकासाचा ध्यास म्हणजे